साल 2016 चा दुष्काळ हा महाराष्ट्राने अनुभवलेल्या अति भयंकर दुष्काळांपैकी एक होता। पण याच 2016 साली महाराष्ट्रातल्या गावकऱ्यांनी शेतकऱ्यांनी आपल्याला उद्ध्वस्त करणाऱ्या या दुष्काळाशी जिद्दीनं लढा देण्याचं ठरवलं, त्याला तोडीस तोड टक्कर देण्याचं ठरवलं। 800 पेक्षा जास्त गावकऱ्यांनी पाणी फाउंडेशनने आयोजित केलेलं प्रशिक्षण घेतलं आणि श्रमदानातून पाणलोट विकास ही संकल्पना आणि त्याचं विज्ञान आत्मसात केलं। कमालीचा मनोनिग्रह आणि उत्साह घेऊन ते आपापल्या गावात परतले आणि हातात कुदळ फावडं घेऊन त्यांनी श्रमदानाला सुरुवातच केली। बघता बघता श्रमदानाचा वारू असा काही चौफेर उधळला की या गावांमध्ये थक्क करून टाकणारा उत्साह आणि चैतन्य पाहायला मिळालं। आणि विशेष गोष्ट काय तर समाजातला प्रत्येक स्तर, डॉक्टर, इंजिनियर, वकील, सरकारी अधिकारी, विद्यार्थी, दिव्यांग, सिनेकलावंत, अगदी सर्वजण या स्पर्धेच्या रणांगणात पाय रोवून भक्कम उभे राहिले। हजारो लोकांनी मिळून कुठे एकाच वेळी महाश्रमदान केलं तर कुठे सलग 45 दिवस दिवसाचे 24 तास एकही क्षण कुदळ फावडं खाली न ठेवता अखंड श्रमदान झालं। इतके सगळे हात या पाण्याच्या कामासाठी उतरल्यावर चमत्कार झाला नसता तरच नवल। आणि जेव्हा 2016 सालचा पावसाळा आला तेव्हा या गावांमध्ये बरसलेला पाऊस त्याच्या स्वागतासाठी या गावांनी केलेली जय्यत तयारी पाहून थक्क झाला। आणि त्यावर्षी मात्र दरवर्षीप्रमाणे या गावातून निघून जाण्याचं या पावसाच्या पाण्याचं मनच झालं नाही आणि पाण्यानं या गावात कायमचा मुक्काम ठोकला। गावच्या गावं पाणीदार झाली। न कुणाला पैशाची आमिषं दिली गेली, न कुठलीच चुकीची आश्वासनं, फक्त लोकांमध्ये असलेल्या ताकदीची त्यांना स्वतःला जाणीव करून दिली गेली आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन या लोकांनी फक्त स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या गावाला दुष्काळमुक्त केलं, पाणीदार केलं, एका जनशक्तीचं जलशक्तीत रूपांतर झालं।